नमस्कार, मी महादेव वामन, आपण पाहता तेज वार्ता न्यूज नेटवर्क। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्राथमिक आरोग्य केंद्र सुरेमानदेव याची इमारत नवीन होण्यासाठी गेल्या 4 दिवसापासून आम्ही उपोषणासाठी बसलो होतो। उपोषणाचा आज 4th दिवस होता। तालुका आरोग्य अधिकारी शिंदे मॅडम असत्या, तहसीलदार मॅडम असत्या, गट विकास अधिकारी सह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांनी उपोषणाचा यात भेट देऊन आम्हाला हवं तसं जे की पत्र देऊन 2021-22 इमारतीचं पूर्ण बांधकाम करू असं हमीपत्र त्यांनी आम्हाला दिलं आहे, तसं शब्द पण दिला आहे। आणि आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून 5 कोटीचा निधी मंजूर केलाय असं पत्र आम्हाला व्हॉट्सअपवर टाकलं आहे। आणि काकांचा शब्द आहे की आम्ही त्या पाठपुरा करून तुम्हाला तो निधी मिळवून देऊत। या सर्व काम करत असताना सामान्य जनतेने आम्हाला खूप मदत केली, त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो। आणि लोकशाहीचा 4th आधारस्तंभ ज्यांनी हे आंदोलन मूक मैदानी तोफ म्हणून सामान्याचा आवाज जनतेपर्यंत पोहोचला त्यांचे जाहीर आभार मानून आंदोलनाला थोडंफार जे काही यश आलं ते यशाचा आम्ही पाठपुरा करू असा जनतेला शब्द देऊन आम्ही उपोषण स्थगिती घेतली। देवळा तालुका आष्टी जिल्हा बीड या जीर्ण झालेल्या इमारतीचं पुनर्नवीनीकरण होण्यासाठी परमेश्वर घोडके समाजसेवक सुलेमान देवळा तसेच दीपक दाळे यांनी 15 ऑगस्टपासून 10:30 आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि त्याच दिवशी तहसीलदार मॅडम आणि बी डी ओ साहेब हे येऊन भेटी दिल्या। त्यांनी आंदोलन उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला, परंतु परमेश्वर घोडके यांच्या जिद्दीमुळं आणि चिकाटीमुळं ते तालुका स्तरावर थांबले नाहीत, तर डायरेक्ट बीड जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही। आणि त्यांनी जो शब्द केला तो पूर्ण केला आणि त्यांनीही पाठपुरावा करून या तालुक्याचे सन्माननीय आमदार बाळूकाका आजबे यांनी मंत्रालयात असताना डायरेक्ट जागच्या जागेवर हे पत्र आणि निधीसाठी 5 कोटीची भरीव अशी तरतूद मंजूर करून घेऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राची जी जुनी इमारत झालेली होती त्याला नवीनीकरण पुनरुज्जीवन करण्याचं काम केलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचे एकदा हार्दिक आभार। आरोग्य केंद्राच्या इमारत नूतनीकरणाच्या साठी परमेश्वर घोडके सह दीपक डाळे हे गेले 4 दिवस आमरण उपोषण केलं आणि त्यांच्या आमरण उपोषणाला यश आलं, त्याबद्दल मी 44 गावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं असे आभार मानतो घोडके साहेब आणि डाळे साहेबांचे की आपल्या दवाखान्याला पुनर्जीवन तुम्ही मिळून दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार। आम्ही उपोषणासाठी आमरण उपोषणासाठी बसलो होतो परमेश्वर घोडके आणि मी आणि तसेच गावातील सर्व ग्रामस्थ सरपंच गावातील तरुण वर्ग मेंबर तसेच भोजवाडीचे धुळा लकडे तसेच गावाचे अन्य त्याच्या गावातील अन्य लोक भेटी देऊन येत होते। आज आम्हाला आनंद असा झाला आहे की सन्माननीय बाळूकाका आजबे यांनी 5 कोटीची भरिवासी निधी मंजूर करून दिला आणि आम्ही हे उपोषणात सोडले। ठिकाणी आमच्या गावचे समाजसेवक परमेश्वर घोडके हे कळीचा मुद्दा घेऊन या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले होते आणि त्या उपोषणाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे, कारण आज आपल्या तालुक्याचे आमदार माननीय बाळासाहेब काका यांनी सुद्धा त्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्यांना ते आश्वासन दिलेलं आहे की बाबा हे काम आपण करू म्हणून 40 गावाचं एवढं काम मार्गी लागल्याबद्दल मी सुलेमान देवळा ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व सुलेमान देवळातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य त्याचप्रमाणे गावातील सर्व माननीय या सर्वांच्या वतीनं मी आज समाजसेवक परमेश्वर घोडके यांचे सगळ्याच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी
पूर्ण रमजत हरिओम। नमस्कार, मी डॉक्टर शरद नामदेव मोरकर, मोरकर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये मेंदूचे विकार, त्याचबरोबर हृदयविकार, पोटाचे विकार, त्याचबरोबर विषबाधा, सर्पदंश या सर्व गोष्टींवरती ट्रीटमेंट केली जाते। हे हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आष्टी परिसरातील कुठल्याही गावामधून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे। नमस्कार, मी डॉक्टर रुपाली मोहरकर, माझा एमडी पॅथॉलॉजी झालेला आहे। अत्याधुनिक सुविधा असलेली आष्टी तालुक्यातील ही सर्वप्रथम पॅथॉलॉजी लॅब आहे।